पाहिजेगा, वेतन वाढ पाहिजेगा, अजून म्हणजे आज संप कशी झाली? आपल्या माननीय वकील साहेबांनी आपली बाजू मांडली होती की आम्हाला फक्त आणि फक्त जो एक लाख कर्मचारी आहे त्याला फक्त आणि फक्त विलिनीकरण पाहिजे, आणि त्यासाठी मग आपण न्यायालयाला सांगितलं होतं की आम्ही जो जो कर्मचारी विलिनीकरण मागेल त्यासाठी आम्ही त्याचं अफिडेविट करून न्यायालयाला सादर करू. जवळजवळ जे काही पूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोली पासून ते कणकवलीपर्यंत सर्व आगाराचे विलिनीकरणाचे फॉर्मेट आलेले आहेत आणि ते आपण न्यायालयात सादर करण्याची प्रोसिजर चालू आहे. हा मुद्दा याच्यासाठी मी सांगतोय की कुणी याच्याबद्दल समज गैरसमज पसरू दिलेले आहेत, परंतु तेलंगणाच्या विलिनीकरणाच्या वेळेस एक प्रश्न उद्भवला की ज्या ज्या लोक जे जे लोक संपात सहभागी होते, जे जे लोकांनी संपाला साथ दिली आणि जे लोक हजर नव्हते, जे लोक आत्मने होते, त्या लोकांचे विलिनीकरण आजपर्यंतही झालेले नाही. अशी बारी आपल्या कोणत्या कर्मचाऱ्यांना आली तर त्यांनी आमच्या आम्हाला दोष देऊ नये हे आमचं प्रामुख्याने सांगणे, कारण जर तेलंगणाच्या धर्तीवर आपलं विलिनीकरण झालं आणि विलिनीकरणामध्ये ज्या ज्या लोकांनी अफिडेविट दिलेले आहेत की त्यांना विलिनीकरणच पाहिजे, त्यांची एकमेव मागणी आहे, आणि ज्या लोकांनी दिलेले नाहीत तर त्यांचं विलिनीकरण जर नाही झालं तर त्याला परत 19,000 जे कर्मचारी राहिलेले आहेत तेलंगणामध्ये आज ते कर्मचारी आजही न्यायालयात लढत आहेत, परंतु आजही त्या कर्मचाऱ्याचं विलिनीकरण झालेलं नाहीये. तसेच आपण आपल्यापर्यंत माहिती काढून घ्या, तसेच माझ्याकडे जी माहिती आहे मी आपल्याला देतो. तसंच आपल्या महाराष्ट्रातील